आयोजनांचं प्रतीक आपल्याला नक्की सादर करताना पाहायला मिळते. मी कौतुक करेन श्री नवलाई देवी क्रिकेट क्लब वाकी या संघाचं, कारण अतिशय चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल क्षेत्ररक्षक आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडू पाठीमागच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतो. अगदी या चेंडूवरती एक धाव अंकित केली जाते. आता मात्र एका धावेने श्री गणेशा झाला आहे टीम रामेगर संघाचा. एका धावेने चालू झालेली गाडी किती धावांपर्यंत जाऊन थांबणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. फायनल क्रमांक एक आपण पाहतोय, रामेगर विरुद्ध निपाणी तात्या अशी मॅच आपण पाहतोय. जोडी आपण रामेगर संघाची पाहतोय, एका बाजूला ऋतिक त्याच्या जोडीला आपण पाहतोय रोहित. या बॉल लावडवलाय आपल्या स्टाईलनं, एक पिक 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 पिक, हाय हाय हाय, हँडसअप येतोय षटकार. एक दर्जेदार नेत्रदीपक स्ट्रोक मिस्टर ऋतिकच्या बॅटमधून ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. अगदी जर आपण पाहिला बॅटचा फॉलो जर आपण नक्कीच पाहिला ना, तर असा फॉलो होता की अतिशय वेगाने बॅट फिरवली आणि त्याच वेगाने अगदी बंदुकीमधून गोळी जशी निसटली जाते ना, तशीच गोळी मात्र अगदी सीमारेषेच्या पलीकडे हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सात धावा धावपलकावरती आत्तापर्यंत लगवले गेलेत. खूप महत्त्वाची मॅच आहे, खूप महत्त्वाच्या मॅचमध्ये खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी स्ट्राईक रोटेट झाली तदनंतर मात्र ऋतिकने आपला खेळ साजिशी करत असताना पाहायला मिळते. ऋतिकने आपले इरादे स्पष्ट केलेत, आले आले आपले षटकाराने आपले खातं ओपन केलंय, ते मात्र यस प्रेशर पाहायला मिळतोय गोलंदाजावरती. वाईड बॉलचा इशारा येतोय एक अतिरिक्त धाव धावपलकावरती. तर पाठीमॅकची मॅच आपण पाहिली, वेंगळे विरुद्ध गावरी, त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय कुमार. कुमार लगेचच आपण या विनंती असेल याही बॉलला उडवलाय एक मोठा ब्लास्ट, सहा धावांसाठी षटकार. चला कुमार शेट्टे, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच या, मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान आपल्याला बहाल केला जाईल. चला कुमार शेट्टे लगेचच यायचंय विनंती असेल. तर जवळ्या मैदानाच्या आतमध्ये अगदी जर आपण पाहिलं तर एक लांबलचक षटकार आलाय. आपले इरादे स्पष्ट करत असताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत ऋतिक. ऋतिकने आत्तापर्यंत या मॅचमध्ये दोन षटकार खेचलेत, दोन षटकारच्या साह्याने वैयक्तिक ते दोन बॉलमध्ये 12 धावांवरती खेळत आहेत. त्यांच्या जोडीला आपण पाहतोय रोहित, एक बॉलमध्ये एक धावांवरती ते खेळत आहेत. 14 धावा धावपालकावरती लगवले गेलेत. हा बॉल प्रभावित करणारा बॉल, अतिशय चांगला बॉल आहे. सकाळपासून गोलंदाजांनी देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली, विशाल यांनी टीम निपाणी तात्या या संघाच्या माध्यमातून, परंतु या मॅचमध्ये थोडेसे ते महागडे ठरलेत. हो या बॉलला देखील उडवण्याचा प्रयत्न, परंतु वेग चांगला होता, टप्पा चांगला होता, रिदम चांगली होती, लाईन चांगली होती, फलंदाजाला बीट करून चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवला गेलाय. शेवटचा बॉल दिशा इन गोलंदाजी, अगदी डाव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल आहे. अगदी दुपारच्या सत्रामध्ये सूर्यकांत आडावसर देखील कसरत करताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही हात समांतर बाजूला फैलावले जात आहेत. वाईड बॉलचा इशारा येतोय, 15 धावा धावपलकावरती. खोलवर टप्प्याचा बॉल, या ही टप बॉलला उडवलाय एक बिग हाय हँड्सअप, एक लांब 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 लचक येतोय षटकार. मिस्टर ऋतिकच्या बॅटमधून या षटकामधील तिसरा ब्लास्ट, सहा धावांसाठी षटकार. एकवीस धावा धावपलकावरती. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय, 21 धावा धावपलकावरती लगवले गेलेत. ऋतिक 5 बॉल मध्ये 18 धावांवरती घेतोय, रोहित मात्र 1 बॉल वरती 1 धावेंवरती घेतोय. आता मात्र जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली रामेगर या संघाची 21 या आकड्यावरती बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अगदी यूट्यूबवरती लाईव्ह झालेल्या सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. घर बसल्या तुम्ही देखील ही स्पर्धा पाहताय, एक चांगला प्रतिसाद. या ही बॉलला उडवलाय, आता मात्र सूत्र घेतलेत रोहितने आपल्या खांद्यावरती. रोहितच्या बॅट मधून देखील एक मोठा ब्लास्ट, अगदी स्क्वेअर लेग सीमारेषा तोडून फोडून बेदून चेंडू चाललाय, सहा धावांसाठी षटकार. अगदी जर आपण पाहिलं तर आम्ही सातत्याने सांगत आलोय की क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर मित्रांनो तुमच्या यशाला देखील पर्याय नाही. याही बॉलला उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं मिस फिल्डिंग.
अगदी जर आपण पाहिलं ह्या चेंडू जर अडवला असता तर विकेटचं पतन देखील झालं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही, जो चांगला खेळ करतो तो मात्र पुढे जात असतो। धावपळकावरती आत्तापर्यंत धावा लगवले गेलेत 28 धावा, दुसरं षटक मार्गस्थ आहे, परंतु एक जमेची बाजू आहे टीम रामेगर संघाची की अजूनही आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ढोकून बसले। एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते, चांगली सुरुवात राहिली टीम रामेगर संघाची, परंतु आता टीम निपाणी तात्या संघाला या दोन्ही जोडीला रोखणं खूप कठीण होताना पाहायला मिळते। या बॉलला हेलिकॉप्टर उडवलाय, एलिव्हेशन होईल का, हो झालं, याही बॉलला पाठवून दिलाय आर पार सीमारेषा पार, मिळतील 6-6-6-6 धावा। अगदी जर आपण पाहिलं तर ऋतिकने खूप महत्त्वाच्या मॅचमध्ये जबाबदारी स्वीकारल्या, बॅटची इनर एज लागली जाते चेंडू पाठीमागच्या दिशेला, एकच धाव धावपलकावरती या बॉलवरती अंकित केली जाईल। एका धावेच्या मदतीने धावपलकावरती 35 धावा, दुसरं षटक मार्गस्थ असताना काय मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे, अगदी ऋतिकचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, 7 बॉलमध्ये 25 धावांवरती। याही बॉलला उडवलाय, परंतु चेंडू बराच वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू काय घडला जाईल, पंच नक्कीच सल्ला घेत आहेत, विचार विनिमय केले जात आहेत पंचांचा। पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला जाईल, विचार विनिमय केलेत। तर नक्कीच या बॉलवरती किती धावा असतील तोपर्यंत निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, परंतु पाठीमागच्या मॅचमध्ये कुमार शेट्टे यांनी 5 षटकार जे लागोपाठचे खेचलेत त्यांच्या कौतुकाची थाप नक्कीच इथे, मात्र जे UCC वेंगळे संघाचे आधारस्तंभ आदरणीय श्री राजीवदादा संगपाळ यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं रोख कॅश प्राईज इथे मात्र कुमारला बहाल केलं जात आहे, एक कौतुकाची थाप आहे। खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम इथे नक्कीच प्रेक्षकांच्या माध्यमातून केलं जातं। इथे मात्र पहा पंच आमच्याकडे वळलेत, वाईड बॉलचा इशारा येतोय, धावपळकावरती धावा लगवले गेलेत आत्तापर्यंत 40 धावा। टॅप उडवला या बॉलला क्षेत्ररक्षक आहे, धावचीची नामी संधी होईल का, थोडासा क्षेत्ररक्षक बंबलिंग झाला आणि इथे मात्र नक्कीच एक धाव पूर्ण देखील केली जाते अगदी चित्तेच्या चपळाईने, इथे मात्र धाव पूर्ण केली जाते। 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 2 षटका अखेरीस धावपलक जाऊन पोहोचलंय तब्बल 41 या आकड्यावरती। पहिलं षटक विशाल यांनी हाताळलं, विशाल यांनी 21 धावा खर्च केलेत, कोणतीही विकेट मिळवली नाही। त्यानंतर मात्र सागर सुतार गोलंदाजीच्या रनवेवरती आले, त्यांनी 20 धावा खर्च केले, त्यांना देखील कोणतंही यश मिळालं नाही। आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर निपाणी तात्या या संघाने सकाळी 2 सामन्यामध्ये अतिशय चांगला खेळ केला होता, परंतु या सामन्यामध्ये गोलंदाजांना जर आपण पाहिलं तर थोडेसे महागडे ठरत आहेत, अगदी रामेगर संघांच्या खेळाडूंना मात्र त्यांना रोखणं कठीण होताना पाहायला मिळते। ज्या विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज आहेत ती विकेट मात्र अजूनपर्यंत त्यांना मिळत नाहीये। या बॉल लावडवलाय, आल्या आल्या पाठवलाय सीमारेषेला, एक मोठा लांबलचक षटकार, रोहितच्या बॅट मधून एक दमदार स्ट्रोक, 6 धावांसाठी षटकार। ज्यावरती आपण पाहतोय आल्या आल्या गोलंदाजीच्या रनमेवरती नारायण आले, नारायणचा देखील चांगलाच आक्रमण करताना पाहायला मिळतात। रोहित आज मात्र थांबत नाहीये, रोहित आणि ऋतिकची जोडी मैदानाच्या आतमध्ये थांबत नाहीये। याही बॉल लावण्याचा प्रयत्न चेंडू कार्पेंटच्या साईन कावकॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव वेगाने पूर्ण, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात हो दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते। चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, अगदी क्रिकेटच्या पटलावरती जर तुम्हाला धावची तर कधीही बाद व्हायचं नसेल तर तुम्हाला 3 गोष्टी पाळाव्या लागतात, एक म्हणजे वेट कॉल। याही बॉल लावण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, झेलची नामी संधी, विशाल मात्र चुकी करतोय, ज्या विकेटच्या शोधामध्ये आहेत तिथे मात्र झेल पकडण्याची संधी होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही विशाल यांना, कारण ज्या अर्थी आपण जर पाहिलं ना तर धावपलकावरती आत्तापर्यंत धावा लगवले गेलेत 50 धावा, अर्धशतकीय खेळे आपण पाहतोय संघाची झाले टीम रामेगर संघाची, खूप महत्त्वाची मॅच आहे।
हा बॉल पहा, स्विंग एंड मिस, वेग चांगला होता, टप्पा चांगला, रिदम चांगली, लाइन चांगली, या प्रकारची गोलंदाजी करणं तुम्हाला गरजेचं आहे। इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी, वाइड बॉलचा इशारा येतोय, अतिरिक्त धाव धावपळकावरती लगवली जाते, 51 धावा धावपळकावरती लगवले जाते। एक गोष्ट नक्की सांगेन, जिंदगी खेल में जीत उसी को मिलती है जो अपने हिसाब से खेलता है। ते मात्र पाय या ही बॉलला उडवलाय, चेंडू चाललाय आर पार, सीमा रेषा पार, मेथील 6 धावा। अगदी जर आपण पाहिलं, थोडासा पंचांनी वेळ घेतला की या बॉलवरती काय घडलं गेलंय, परंतु पंचांनी पुन्हा एकदा आमच्याकडे वळले, दोन्ही हात आकाशाकडे केले आणि त्यांनी सांगितलंय की हा बॉल षटकार आहे। अगदी सूर्यकांत आडाव सर आपण पाहतोय, पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, चांगली पंचांची भूमिका पाहायला मिळाली। 57 धावा धावपळकावरती आत्तापर्यंत लगवले गेलेत। सकाळच्या 17 मध्ये जर आपण पाहिलं तर जय हनुमान येरणे या संघाने 61 धावा धावपळकावरती लगवले होते, आत्ता मात्र रामेगर संघाने आत्तापर्यंत 57 धावा धावपळकावरती लगवलेत। इथे मात्र पहा काय घडलं जाईल, हा बॉल चांगला बॉल आहे, अगदी प्रभावित करणारा बॉल। 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावपळकावरती धावा लगवले गेलेत, 57 धावा 58 धावांची गरज असेल, ज्या अर्थी आपण पाहतोय टीम निपाणी तात्या या संघाला। इथे रोहितनं जर आपण पाहिलं तर 8 बॉलमध्ये 22 धावांवरती तो नोट आउट राहिला, तर नंतर जर आपण पाहिलं तर ऋतिकने मात्र चांगली खेळी करत असताना अतिशय चांगला खेळ केला, त्याने देखील 10 बॉलमध्ये 31 धावांवरती तो नोट आउट राहिला, संघाची धावसंख्या जाऊन पोचली 57 या आकड्यावरती। सुरुवात चांगली करून दिली आणि 57 धावांचा एक भला मोठा डोंगर या ठिकाणी उभा केला आहे टीम रामेगर संघाने। एक चांगली पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली। अगदी ज्या पद्धतीने आपण गोलंदाजीच्या रनमेचा एक विचार नक्कीच करूया, पहिले षटक घेऊन आलेत विशाल, घेऊन आलेत विशालने 1 चेंडूमध्ये 21 धावा खर्च केले, तर नंतर मात्र रोहित गोलंदाजीच्या रनमेवरती आले, रोहितने 20 धावा खर्च केले, तदनंतर मात्र नारायण आले गोलंदाजीच्या रनमेवरती, त्यावेळेला त्यांनी देखील 1 षटकामध्ये 16 धावा खर्च केले। तिन्ही गोलंदाजांना एकही खेळाडू बाद करता आला नाही, परंतु इथे मात्र ऋतिकचं आणि रोहितचं आम्ही नक्कीच कौतुक करू, चांगली फटकेबाजी, त्यांनी 10 बॉलमध्ये 31 धावा कुठल्या ऋतिक याने, 8 बॉलमध्ये 22 धावा रोहित याने कुठल्या, आणि आपल्या संघाला एक चांगल्या सन्मानजनक स्थितीवर नेऊन ठेवलंय। येणारे 18 बॉल आहेत, 18 बॉलमध्ये नक्कीच धावा बनवायच्या आहेत टीम निपाणी तात्या या संघाला 58 धावा। आपण स्पर्धा पाहताय, अनुभवताय आणि खेळताय देखील, आई नवलाई देवी चषक 2022 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय, चांगल्या स्पर्धेचं आयोजन, चांगल्या स्पर्धेचं नियोजन आपण पाहत आहे, आणि या मॅचमधील सर्वांचं लक्ष वेधणारे एक प्रेक्षणीय मॅच असेल KSK 11 विरुद्ध जावली 11। दुपारच्या 17 मध्ये तुमच्या आमच्या भेटीला ही मॅच येणार आहेत, एक दोन्ही असोसिएशनमधील एक मैत्रीचं संबंध जोडणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल। अगदी या सामन्यासाठी आम्हाला ट्रॉफी सौजन्य लाभले, कैलासवासी पांडुरंग रामजी मरांगजे व कैलासवासी महादेव पांडुरंग मरांगजे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफीज आम्हाला सौजन्य लाभले, आम्ही त्यांचा देखील आभार व्यक्त करतो। चला दोन्ही टीम्स टॉस करण्यासाठी या, विवर आणि वेंगळे यांच्या दोन्ही टीमच्या माध्यमातून हा टॉस केला जाईल। आदरणीय श्री गोविंददादा कदम यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल। चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच या, चांगला खेळ त्यांनी दाखवलाय, आपण पाहू शकाल दुसऱ्या फेरीची मॅच असेल ही। चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच या, दोन्ही टीम्सने एक एक सामना जिंकलाय म्हणल्यानंतर नक्कीच दोन्ही संघांचा अनुभव वाढलाय। टॉस केला जातोय आदरणीय श्री गोविंददादा कदम यांच्या शुभ हस्ते, टीम वेंगळे विरुद्ध टीम विवर असा सामना खेळवला जाईल, त्याचा टॉस केला जातोय। जवळ मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र पहिलाच बॉल टॅप उडवलाय, 1 धाव या बॉलवरती अंकित केली जातील,
टीम वेगळे संघाने टॉस जिंकला, टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम विवर संघाला। यानंतरची मॅच आपली आहे, आपण लगेचच तयारीत राहायचं आहे। तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये, या बॉलला उडवण्याचा प्रयत्न, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न। याही बॉलवरती फक्त एकच धाव अंकित केली जातील। आता मात्र समीकरण जर आपण पाहिलं तर 15 बॉलमध्ये अजूनही बॉलमध्ये 57 धावांची गरज आहे। या बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक आहे काव कॉर्नर रिजन मध्ये। याही बॉलवरती एक धाव अंकित केली जाईल, दोन धावा धावपलकावरती लगवले गेलेत। आता मात्र जर कुठं जर आपण पाहिलं तर निपाणी तात्या या संघाने कुठेतरी एक रनरीती आखल्या, अगदी आघाडीचे जोडे म्हणून सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले। सागर सुतार आणि त्याचबरोबर स्वतः तात्या आले होते। त्यानंतर आता मात्र या मॅचमध्ये थोडीशी रणनीती आपल्याला पाहायला मिळते आखले गेले, कारण की दोन्ही भावांच्या जोडीला पाठवलंय। या बॉलवरती उडवला अगदी स्वीपचा फटका, या बॉलला उडवला अगदी टीप मिड विकेट सीमारेषा तोडून फोडून बेदून चेंडू चाललाय। 6 धावांसाठी षटकार, अगदी दोन्ही बंधूंची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। टीम निपाणी तात्या या संघाच्या माध्यमातून एका बाजूला आपण पाहतोय सागर आणि त्याच्या जोडीला आलेला त्याचा बंधू अक्षय। अगदी सकाळपासून या जोडीने प्रेक्षकांना देखील मनोरंजन करताना पाहायला मिळत, चांगली प्रेक्षकांची मनं जिंकलेत ती जोडी मैदानाच्या आतमध्ये। याही बॉल लावडवलाय, हीच ती महत्वाची जागा, दुसरा बिग ब्लास्ट येतोय मिस्टर सागरच्या बॅट मधून एक दमदार स्ट्रोक, 6 धावांसाठी षटकार। ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं फर्स्ट इनिंग मध्ये रोहित आणि ऋतिकने बॅटिंग केली होती त्यालाच तोडीस तोड उत्तर देत असताना, आता मात्र नक्की सागरने देखील आपले हात खोललेत। ज्या अर्थी आपण पाहतोय भलमुला 58 धावांचं आव्हान आहे आणि 58 धावांचा पाठलाग करत असताना आज मात्र नक्कीच टीम निपाणी तात्या संघाची ही स्ट्रायकर जोडी चांगला खेळ करते। 12 बॉलमध्ये अजूनही 46 धावांची गरज आहे, अगदी अवघड आव्हान आहे आणि भलमोठं आव्हान आहे। अगदी 58 धावांचं आव्हान असताना टीम निपाणी संघासमोर ठेवलंय आणि बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की सोपी गोष्टी कराल तर अवघड जीवन जगाल आणि अवघड गोष्ट कराल तर सोपे जीवन जगाल। हे आव्हान अवघड आहे पण हे आव्हान जर सोप्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर या जोडीला चांगली बॅटिंग करावी लागेल। इथे जर आपण पाहिलं तर नक्कीच पंच आमच्याकडे वळले जाते, अगदी डावी एष्टी बाहेरचा चेंडू आहे आणि त्यानंतर प्लस 1+1 अशा दोन धावा अंकित केल्या जातील। 16 धावा धावपलकावरती आतापर्यंत लगवले गेलेत, इथून पुढे 12 बॉलमध्ये अजूनही 43 धावांची गरज आहे। या बॉलला उडवण्याचा प्रयत्न, अगदी वेगाने बॅट फिरवली होती परंतु बॅटचा इनर एच लागलाय, एकच धाव अंकित केली जाते। 11 बॉल 41 धावांची गरज, शक्य आहे तितकंच अशक्य देखील आहे। या बॉलला उडवलाय परंतु टायमिंग प्रॉपर नाही, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही। पहिला गडी कोसळला जातोय, टीम निपाणी तात्या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू माघारी परतला जातोय। अगदी आपण स्क्रीनशॉट वरती पाहू शकाल, स्लो मोशन मध्ये देखील चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला, अतिशय चांगला झेल इथे मात्र क्षेत्ररक्षकाने पकडलाय आणि पहिला ब्रेक थ्रो नक्कीच टीम निपाणी तात्या या संघाला। ज्या खेळाडूंवरती आशेचे किरण होते तो सागर मात्र नक्कीच मान खाली घालून माघारी परतला गेलाय। 17 धावांवरती पहिला गडी कोसळला गेलाय, अगदी 17 धावा धावफलकावरती लगवल्या होत्या पण इथे मात्र खतरा मिळत असताना निपाणी तात्या या संघाला। आता मात्र स्वतः कॅप्टन येत आहेत सुभाष तात्या, क्रमांक 3 वरती दाखल झालेत। संघ अडचणीत आहेत, संघाचे कर्णधार देखील आहेत, जबाबदारी आपल्यावरती घ्यावी लागेल। आज एक मोठं नाव देखील आहे क्रिकेटच्या पटलावरती, आल्या आल्या मोठा प्रहार चढवलाय परंतु या चेंडूवरती मिळतील किती धावा पंचांकडे सर्वांच्या लक्षात आणि पंचांनी देखील दोन्ही हात आकाशाकडे केलेत, सांगून दिलाय हा एक मोठा षटकार आहे। अगदी स्क्रीनवरती पाहू शकाल, अगदी फुलटॉसचा बॉल होता, त्याला चांगली दिशा पाहायला मिळाली, अगदी लांब लचक एक मोठा प्रहार पाहायला मिळाला। अगदी फुलटॉसला साजेशी उत्तर, मेजवानी होती, मेजवानीचा फायदा।
याही बॉलला उडवलाय मिडल ऑफ बॅट, स्विंग साऊंड अतिशय चांगला आहे, अगदी बॅक टू बॅक दुसरा षटकार मिस्टर सुभाष यांच्या बॅट मधून खणखणीत आणि सनसनीत दणदणीत षटकार. इरादे स्पष्ट केलेत, का माझ्या नावाचा बोलबाला आहे, का माझ्या नावाचा डंका आहे, का मला KSK मधील एक लेजेंड खेळाडू म्हणून ओळखलं जातं, याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या सूत्र आपल्या खांद्यावरती घेतलेत. लागोपाठचा तिसरा येईल का, परंतु समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता स्वप्नील, चुकी चुकी आणि चुकी करतोय. जो खेळाडूने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली होती, बॅक टू बॅक दोन षटकार खेचले होते, त्याच खेळाडूचा इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. आता मात्र समीकरण बदललंय, समीकरण येऊन पोहोचलंय, 7 बॉल 28 धावांची गरज. 58 धावांचा पाठलाग करत असताना धावपलकावरती 30 धावा लागवले गेलेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल घेऊन निघालेत रोहित, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव अंकित केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा लागवले गेलेत 31 धावा, येणारे बॉल असतील 6. इथून पुढे तुम्हाला धावा बनवायच्या आहेत 27. तुम्हाला 6 षटकार 6 बॉलमध्ये 5 षटकार खेचावे लागतील जिंकण्यासाठी. खूप महत्त्वाची मॅच आहे, खूप महत्त्वाच्या मॅचमध्ये आज एकाचं स्वप्न पूर्ण होणार आहे, तर आज एकाचं स्वप्न अधूर राहणार आहेत जितकं. आणि कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं, हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ म्हणला ना की रंग बदलणारा खेळ असतो मित्रांनो. आणि सातत्याने क्रिकेट हा खेळ आहे परिश्रमाचा, कष्टाचा, मेहनतीचा आणि जिद्दीचा, ज्यामुळे या खेळाचे कधी अव्वल ना कधी करू नका. पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट करत असताना अक्षयने देखील एक मोठा हा प्रहार चढवला आहे, 6 धावांसाठी एक पॉवरफुल बुलंदिक षटकार. मॅच अजूनही ऑन आहे, 50-50 मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणूनच मित्रांनो म्हटलं जातं ना, क्रिकेटचा खेळ हा जिद्दीचा आणि परिश्रमाचा आणि कष्टाचा आहे. याही बॉल लावडवला आहे, परंतु टायमिंग प्रॉपर झालंय का, हो झालंय. काय घडलं जाईल पंचांकडे सर्वांच्या लक्षात, पंचांनी पुन्हा एकदा दोन्ही हात आकाशाकडे केले, बॅक टू बॅक दुसरा षटकार. हा मैदानाच्या आतमध्ये काय रंगत निर्माण झाले, काय ट्विस्ट निर्माण झाले. धावपलकावरती धावा लगवले गेलेत तब्बल 43 धावा. इथून पुढे 4 बॉल 15 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, काय होत्याचं नव्हतं, मॅचमध्ये होऊ शकेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 4 बॉल 15 धावांची गरज. काय मॅच रंगले, अगदी प्रेक्षकांची मनं जिंकणारी मॅच. प्रेक्षकांना काय हवं असतं, तर प्रेक्षकांना अशाच मॅचेस हवे असतात. प्रेक्षकांना विकेट्स घेणं, प्रेक्षकांना चौकार षटकार हे पाहणं खूप गरजेचं असतं, आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी जर आपण पाहिलं तर सुरुवात चांगली राहिली होती टीम निपाणी ताते या संघाची, कारण सागरने चांगले 2 उत्तुंग असे षटकार केले. त्याने 5 बॉलमध्ये 13 धावा कुठल्या गेल्या, त्यानंतर अक्षय आणि सुभाष यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 बॉल 15 धावांची गरज. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं सजवलं गेलं आहे. अगदी जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप मिड विकेट रिजन आहे. याही बॉलला सपोर्टून खेळणार येईल, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील, परंतु किती धावा अंकित केल्या जातील याच्याकडे देखील सर्वांचंच लक्ष आहे. पहा बॉल शोधला जातोय, क्षेत्ररक्षकांना बॉल सापडणं थोडंसं अवघड झालंय. तोपर्यंत पहा मैदानाच्या आतमध्ये धावांची लयलोट केली जाते. इथे मात्र जर आपण पाहिलं तर 4 धावा इथे मात्र पळून तर काढलेत, परंतु पंचांचा निर्णय काय येईल याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. कारण ह्या 4 धावा टीम निपाणी तात्या संघासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. काय मॅच रंगले मित्रांनो, लाजवाब मॅच रंगले. जर आपण पाहिलं तर सर्व प्रेक्षकच बॉल शोधण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय, तरी देखील अजून बॉल सापडला नाही, कारण मैदानावरती गवत जास्त आहे, ग्रास जास्त आहे. इथे मात्र पहा मैदानाच्या आतमध्ये काय ट्विस्ट निर्माण झालाय, म्हणून सातत्याने अगदी जर आपण पाहतोय स्क्रीनवरती पाहू शकाल की सर्वच खेळाडू तिथे मात्र बॉल शोधतात, आणि या बॉलवरती नक्की काय घडलंय हे देखील पाहणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 बॉलमध्ये 15 धावांची गरज होती, परंतु इथे या बॉलवरती किती धावा अंकित झालेत हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. आणि सातत्याने आम्ही देखील सांगत आलोय, तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करते.
पैशाने पूर्ण झालेले स्वप्न मरेपर्यंत टिकतात आणि कष्टाने पूर्ण झालेले स्वप्न इतिहास घडवतात. या मैदानावरती कोणता संघ इतिहास घडवणार ना हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला इथे मात्र विचार विनिमय केलं जात आहेत या बॉलवरती नक्कीच किती धावा आहेत. प्रेक्षकांचे विचारपूस केली जाते. पंच देखील तिथे पोहोचले गेलेत. या बॉलवरती किती धावा. ही मॅच खूप महत्वपूर्ण आहे. या मॅचमध्ये निर्णय देखील खूप महत्वपूर्ण असेल. तर पंचांचा निर्णय आला आहे 4 धावा. चौकार येतोय. अगदी जर आपण पाहिलं ना तर 4 धावा देखील त्यांनी धावून काढल्या होत्या दोन्ही फलंदाजांनी. आता मात्र समीकरण बदललंय. 3 बॉल 11 धावांची गरज. अगदी 6 बॉलमध्ये 27 धावांची गरज होती. तर नंतर मात्र येणाऱ्या 3 बॉलवरती तब्बल 16 धावा कुठल्या. आता मात्र 3 बॉलमध्ये 11 धावा बनवायच्या आहेत टीम निपाणी तात्या या संघाला. या बॉलवरती खूप काही निर्भय असेल. हा बॉल सांगून जाईल की मॅच कोणाकडे झुकले गेले. अगदी आपल्या आयुष्यामधील सर्वाधिक चांगला चेंडू टाकायचा आहे स्वप्निल यांना. तर सर्वाधिक चांगला चेंडू खेळायचा आहे आकाश अक्षय यांना. याही बॉलला उडवला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चालला आहे. सीमारेषेच्या पलीकडे मिळतील 4 4 4 4 धावा. चौकार. हा मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षक थोडस कॉलिंग चुकलं गेलं आणि ते मात्र नक्कीच क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 2 बॉल 7 धावांची गरज. असं म्हटलं जातं ना मित्रांनो, मंजिल उन्हीं को मिलते जिनको स्वप्नों में जान होती. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होनी चाहिए. इथे मात्र हौसले कुणाचे मजबूत असणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2 बॉल 7 धावांची गरज. अगदी जर आपण पाहिलं तर 58 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत निपाणी तात्या संघ 51 धावांवरती जाऊन पोहोचलाय. हो, स्विंग अँड मिस. अतिशय चांगला चेंडू. आता मात्र जर पाहिलं ना तर 1 बॉल 7 धावांची गरज. आता मात्र जर आपण पाहिलं तर मोकळा शॉट सोडला असेल टीम रामेगर या संघाने. अगदी पहा, रोहित अगदी बाउंड्री लाईन वरून गोलंदाजापर्यंत आला. अगदी कौतुकाची थाप त्याच्या पाठीवरती त्याने ठेवले. काय बॉल टाकलाय. अगदी आपल्या जीवनातील सर्वाधिक चांगला बॉल स्वप्निल यांनी टाकलाय. कारण या बॉलवरती खूप काही निर्भय होतं टीम रामेगर संघाचं. परंतु इथं मोकळा शॉट सोडलाय नक्कीच टीम रामेगर संघाने. अगदी ट्रॉफीजमध्ये घेऊन जाणार ही मॅच आहे म्हटल्यानंतर हा 1 बॉलमध्ये 7 धावांची गरज. हा बॉल देखील चांगला आहे. इथं मात्र यस काय घडलं जाईल. सर्वांच्या नजरा पंचांकडे तर आहेतच. काय घडलं जाईल. यस पंच आमच्याकडे वळलेत. वाईड बॉलचा इशारा. अजूनही मॅच ऑन आहे सर. किरण सर काय सांगाल. अगदी 1 बॉलमध्ये 7 धावांची गरज होती आणि इथं मात्र महत्वाच्या टायमिंगला इथे मात्र वाईड बॉल आलाय. काय सांगाल 2 शब्द. अगदी एक चेंडू असतो जो तुम्हाला राजा बनवू शकतो, एक चेंडू असतो तुम्हाला रंक बनवू शकतो, एक चेंडू हिरो तर एक चेंडू झिरो बनवू शकतो. मात्र एक चेंडू तुमच्या नशिबाला वाट्याला येणं हे देखील महत्वाचं असतं. पहा, मी सध्या या मॅचकडे पाहत होतो, मला घरदार आठवत नव्हतं, भूक आठवत नव्हती, मोबाईल आठवत नव्हता, काही कोणाला काहीच आठवत नाही. या टी व्हीवरचं मनोरंजन सोडून मैदानाकडे आलेल्या प्रेक्षकाला हेच हवंय. याच मॅचेस हवेत. एक चेंडू 6 धावा 6 धावा, एक चेंडू एक चेंडू, एक षटकार एक षटकार, एक चेंडू कोणाच्या वाट्याला विजयाचा गोडवा. फटका चांगला आहे मात्र धावा ज्या आहेत त्या कामी नाहीयेत. यावेळी पहा जल्लोष मात्र सुरू आहे. अगदी अगदी जल्लोष का करू नये. कारण अतिशय चांगला चेंडू हाताला शेवटचा चेंडूवरती असं वाटलं होतं की अक्षय एक मोठा प्रहार चढवेल. परंतु अतिशय चांगला त्यांनी चेंडू टाकला स्वप्निल यांनी आणि ते मात्र पहा अगदी टॉप 2 मध्ये जाऊन पोहोचलाय टीम रामेगर संघ. खूप खूप अभिनंदन असेल आपलं. आपल्याला आपल्या संघर्षात देखील आमचा सलाम असेल.